सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. काँग्रेस राष्ट्रवादी विचारांवर निवडून आलेली मंडळी जर भाजपा सेनेमध्ये जात असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र भाजपा आणि सेनेकडे स्वतःचे लायक उमेदवार नाहीत का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी उपस्थित केला. सचिन आहिर, वैभव पिचड यांची संभाव्य भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज नगरमध्ये आलेले असता त्यांना यावर छेडलं असता रोहित यांनी भाजपाच्या इनकमिंग पॉलिसीवर टीका केली. पक्ष सोडून भाजपामध्ये जाणाऱ्यांनी जनतेला पक्ष सोडण्याचे खरे कारण सांगितले पाहिजे. ती त्यांची वैयक्तिक अडचण असेल त्यामुळं ते सांगणार नाहीत. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडे कार्यकर्त्यांची स्वतःची फळी असल्यामुळं या गोष्टींचा फरक पडणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. काही जे राष्ट्रवादी नाही तर काँग्रेसमधून जे उमेदवार निवडून आलेले ते बी जे पी नाही तर शिवसेनेच्या विरोधात निवडून आलेले, त्यामुळे त्याचा अर्थ त्या परिसरामध्ये लोकांना बी जे पी आणि शिवसेना नको होते. ते असतानासुद्धा जेव्हा ते आत्ता निर्णय घेतात, कारण का आपण सत्तेत नाही आहे आणि आत्ता बी जे पी आणि शिवसेना सत्तेत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही कुठेतरी त्या पार्टीकडे जावं आणि तिथून तुम्ही निवडून यावं, हा व्यक्तिगत विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो की ते तिकडं का चाललेत, आता हाही प्रश्न आपण सर्वांनी केला पाहिजे. ज्या पार्टी त्यांना आत घेत आहेत, तुम्ही स्वतःचे कार्यकर्ते तयार करू शकत नाही का तुमच्याकडे उमेदवारच नाहीत का, तुम्हाला आयात करावे लागतात, याचा विचार कुठेतरी केला पाहिजे असं मला वाटतं. काय कारण राष्ट्रवादी लोक जात आहेत, एकतर सत्ता नाही म्हणून जात आहे की सत्तेसाठी जात आहे. मला असं वाटतं की त्यांचं वैयक्तिक अडचण असावी, वैयक्तिक कुठला तरी प्रॉब्लेम असावा, त्यामुळेच ते निर्णय घेतात. त्याच्याशिवाय ते निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे जे कोणी निर्णय घेतील त्यांना विचारलं पाहिजे की काय खरं कारण होतं, पण ते ओपनली सांगणार नाहीत. ओपनली सांगत असताना एकमेकांवर नाही तर दुसऱ्यांवर कोणातरी ते ढकलण्याचा प्रयत्न करतील. पण मला नक्कीच विश्वास आहे की ते कुठल्या तरी वैयक्तिक कारणामुळे जे काही लोकं जातील याच्या पुढे ते जातील. आता तुम्ही असं बोलताय त्याचा अर्थ, त्याला काही लोक साध्या भाषेत बोलायला गेलं तर त्याला खुनशी स्वभाव म्हणतात आणि अशा पद्धतीचा स्वभाव लोकांकडनं समजतं की बी जे पी असं काहीतरी करतं नाही तर करेल अशा गोष्टी असतील. आणि त्या प्रकारचं राजकारण जर ते करत असतील तर अतिशय चुकीची गोष्ट आहे अशा प्रकारचं राजकारण. कारण का राजकारण करत असताना आज लोकांचे विषय घेऊन राजकारण केलं पाहिजे की ही पार्टी सत्तेत आहे ना, मग दुसऱ्या पार्टीला सांगितलं पाहिजे की अरे तुम्ही ह्या लोकांची कामं नाही केली. आणि जी सत्तेत असणारी पार्टी त्यांनी बोललं पाहिजे की आम्ही ही लोकांची कामं करणार आहोत. याच्यावरचं राजकारण जोपर्यंत होतं ते चांगलं राजकारण असतं, पण जेव्हा खुनशी राजकारण होतं त्याच्यात सर्वसामान्य लोकांचे विषय सुटत नाहीत. ते फक्त व्यक्तिगत राजकारण होतं आणि त्याच्यामध्ये जे आपलं आज मूलभूत प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे ते कुठेतरी लांब राहून जातात आणि फक्त काही नेते मंडळी फक्त भांडत बसतात असं मला वाटतं. त्यांचे पण 2 दिवसापासून सोशल मीडियाची अशी गोष्ट आहे की 90% सोशल मीडिया हा बी जे पीने कंट्रोल केला आहे. त्याच्यामध्ये काही पेड कार्यकर्ते पण असतात, त्यांना पगार दिला जातो आणि ते काहीतरी अशा खुसपट कुठंतरी असं काहीतरी सोडत असतात आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण होतं की अरे हे असं होणार तसं होणार आणि त्याच्यातून त्याची एक बातमी बनत जाते. त्यामुळे जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.